मद्य विक्रीला परवानगी मिळाल्यानंतर तळीरामांची दारू खरेदीसाठी या वाईन शॉप समोर लांबच लांब रांगाला दिसून आल्या। काही वाईन शॉप चालकाने निर्जंतुकीकरण सामाजिक अंतर राखून दारूची विक्री सुरू केली आहे, तर काही वाईन शॉपच्या संचालकांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। बुलढाणा जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी मद्य विक्री संदर्भातील आदेश 5 मे रोजी निर्गमित केले। यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील काही मद्य विक्री दुकानांना सशर्त अटींच्या अधीन राहून मद्य विक्रीचा परवाना देण्यात आला आहे। त्यानुसार आज सकाळी बुलढाणा शहर आणि लगतच्या परिसरामध्ये काही विक्रीची दुकाने उघडण्यात आली आहे। त्यावेळी दुकानासमोर तळीरामांची गर्दीच गर्दी बघायला मिळाली। वाईन शॉपच्या संचालकांनी दुकानासमोर सामाजिक अंतर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून चौकोन निर्माण केले होते। या ठिकाणी मद्य घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींचे हात निर्जंतुकीकरण केल्यानंतर त्यांना मद्य देण्यात आले। शासनाच्या विविध अटी शर्ती काही ठिकाणी पाळण्यात येत आहे, तर बुलढाणा शहरातील संगम चौक स्थित असलेल्या रुचा बिअर शॉपी समोर सकाळपासून तळीरामांनी मोठी गर्दी केली होती। ती जवळपास 1/2 किलोमीटर रांगा या ठिकाणी दिसून आल्या, परंतु या दुकानाच्या मालकाने दुकान उघडण्याचा निर्णय घेतला। तळीराम बांधव दुकान उघडण्याची वाट बघत होते। गर्दी वाढत जात असल्यामुळे अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले व पोलिसांनी ही गर्दी काढून दिली। त्यामुळे तळीरामांची घोर निराशा झाली। जे लोक सामाजिक अंतर पाळणार नाहीत आणि मास्क बांधून येणार नाहीत त्यांना आम्ही मद्य देणार नाही, अशी भूमिका काही मद्य विक्रेत्यांनी घेतली आहे। आर.एच. जयस्वाल सागवन, माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे आदेश दिनांक 5/5 आम्हाला प्राप्त झाले आहे। आज आम्ही सकाळी 10 वाजता दुकान उघडले आणि जे जे आम्हाला माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जे जे नियम सांगितले ते आम्ही बारीक काटेकोरपणाने पालन करू। ज्या गिरायकांनी मास्क बांधलेले नाही त्यांना आम्ही दारू देणार नाही। सॅनिटायझरचा वापर करू, हँडग्लोवचा वापर करून सर्व आम्ही पद्धतशीर त्या सोशल डिस्टन्सिंगच्या प्रमाणे त्यांनी जे दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व गिरायकी करू।